हेलो। यस ओके, ड्यू टू सम प्रॉब्लम ऑफ पीपीएस आई विल एंगेज दिस लेक्चर। ओके, सो इज यू सॉल्व यस्टरडेज प्रॉब्लम? यस सर। यस सर। समजला सगळ्यांना तो कसा सोडवायचा आहे तो? एक्चुअली मी हिंट दिली होती। यस सर। ओके, अजून एखादं घेऊ आपण प्रॉब्लेम, त्याच्यावर भरपूर प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम काढतो मी, दोनच मिनिट। Write down. Write down. Problem number, I think, 3. Problem number 3rd. The top view. Of a 75 millimeter long line. The top view of a 75 millimeter long line AB, long line AB measures 65 millimeter, comma, while the length of its front view, while the length of its front view is 50 millimeter, 50 millimeter. Full stop. Its one end A, capital A, is in the HP, and 12 millimeter in front of the VP, full stop. Draw projections of AB. AB लिहिता ना कॅपिटल लिहायचं बरं का, AB कॅपिटल लिहायचं, AB, अँड डिटरमाइन इट्स इन्क्लिनेशन विथ द HP, and the VP, with the HP and the VP.
फुल स्टॉप. ओके, दिस इज सिमिलर टाइप ऑफ प्रॉब्लम ऑफ यस्टरडेज वन, बट डायमेंशंस आर चेंज्ड. दिस प्रॉब्लम इज फ्रॉम एन डी भट्ट. दिस इज नेम ऑफ ऑथर, एन डी भट्ट. तुमच्या सिलेबस मध्ये मी लिहून दिलंय बघा एन डी भट्टचं नाव. त्याच्यातला हा प्रॉब्लेम आहे. सो फर्स्ट ऑल ऑफ यू रीड दिस प्रॉब्लम. ज्यांना सोडवायला येतोय त्यांनी सोडवायला चालू करा. ओके, आणि इतरांना मी स्टेप बाय स्टेप इथं सोडत जातो. ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. जेवढं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्याल तेवढं इझी प्रॉब्लेम खूप इझी आहे. फक्त तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. एक प्रॉब्लेम व्यवस्थित समजला तिथून पुढे तुमचं लॉजिक वापरायचं आहे. ओके, लॉजिक म्हणजे एवढं काय अवघड नाही. आपल्याला निम्मा प्रॉब्लेम दिला जातो, त्यातून निम्मा कसा कम्प्लीट करायचा त्याची प्रोसेस आहे. फक्त ती प्रोसेस आपल्याला आली पाहिजे. ओके, सो रीड दिस प्रॉब्लेम अँड नाउ गिवन what they given, the top view of a 75 millimeter long line. AB measures 65 millimeter. Top view म्हणजे plan length, बरोबर आहे. म्हणजे PL, PL किती दिले याच्यामध्ये? 65. ओके, अँड 75 काय आहे मग? True length. Correct, very good. सो ट्रू लेंथ हे वाचता आलं पाहिजे बरं. त्यांनी दिले असं बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये कन्फ्युजन. मुलं प्लॅन लेंथ 75 घेतात आणि ट्रू लेंथ 65 घेतात, फक्त वाचण्यातला फरक पडल्यामुळे. ओके, सगळेच घेत नाही बरं का, काही जण चुकतात म्हणून मी सांगितलं. ट्रू लेंथ इज ऑफ 75. एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रू लेंथ ही कधीच प्लॅन लेंथ पेक्षा किंवा इलेव्हेशन लेंथ पेक्षा कमी असत नाही. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे थीटा किंवा फाय हा अल्फा किंवा बीटा पेक्षा मोठा असू शकत नाही. ओके, दिस इज अ ट्रू लेंथ. देन पीएल इज इक्वल टू 65 मिलीमीटर. देन व्हाट दे गिवन, व्हाइल द लेंथ ऑफ इट्स फ्रंट व्ह्यू इज 50 मिलीमीटर. म्हणजे हे काय दिलेलं आहे? ईएल. ईएल दिलेलं आहे. ईएल is equal to 50 millimeter. Then its one end A, म्हणजे A point चं location दिलेलं आहे. A is in the HP, म्हणजे HP वरती ठेवलेलं आहे. Okay, and 12 mm in front of it. So 12 mm in front of it. So this is the given problem. So please try to solve करायला चालू करा. बघूया काय होतंय. मी नंतर थोडा वेळ थांबतो आणि मी चालू करतो सोडवायला. कोण सोडवतंय का बघूया.
ओके कोणाला सुटले का बघा थीटा आणि फाय काढायला सांगितलं आहे मी कोणाला मिळाला आंसर तर ते चॅट बॉक्स मध्ये टाका ओके सो वी विल सॉल्व हियर आपण इथे सॉल्व करायला चालू करू सो ड्रॉ सेम प्रोसेस वी हॅव टेक सेम प्रोसेस दिस इज एक्स वाय हियर इट इज एक्स हियर इट इज वाय अबाउट दॅट दिस इज व्ही पी And below that, this one is HP. Okay. Then we have to locate the point A. Point A is in the HP. So front view will be observed on the front view. कोटा दिसेल आपल्याला आता जा. The line वरती दिसेल XY वरती. So here. This is one point. That point is AF. This point is AF. On the same line, so we will take projection from that. So this distance, we get another point. Here, थोड़ा सा मोटा घेतो पॉइंट म्हणजे दिसेल आपल्याला तो ओके दिस इज अनदर पॉइंट द नेम ऑफ दिस पॉइंट इज A H. Okay. Now take projection line or the locus line from that A H. This is the locus line. Here we get top view of. Locus A. Okay, this is the top view of locus A. हे आपण पॉइंट ए प्लॉट केला ठीक आहे नाउ टू प्लॉट दॅट प्लान लेंथ अँड इलेवेशन लेंथ वी हॅव टू टेक डिस्टन्स इन द कंपास हियर प्लान लेंथ किती आहे 65 त्याच्यामुळे 65 चं कंपास मध्ये डिस्टन्स घेतलं ए एच वरती ठेवलं आणि इथं मार्क केलं ओके त्याच्यानंतर इलेवेशन लेंथ मला कुठं दिसणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये असते म्हणून 50 मिलीमीटरचं डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं आणि या ठिकाणी मार्क केलं इथं ठीक आहे आता मी काय करतो मला माहित आहे की प्लान लेंथ वरून मला फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ मिळते आणि इलेवेशन लेंथ पासून मला टॉप व्ह्यू मधली ट्रू लेंथ मिळू शकते मी याच्यामधून स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो प्लान लेंथ म्हणून फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ म्हणून ही स्ट्रेट लाईन मी वरच्या दिशेने ड्रॉ करतो सो आय विल ड्रॉ इन दिस डिरेक्शन देन अनदर लाईन फॉर ट्रू लेंथ इन द टॉप व्ह्यू ओके देन इथपर्यंत समजलं सगळ्यांना कोणाला शंका हॅलो शंका असेल तर विचारत जावं लागेल म्हणजे मी त्या वेळेला क्लिअर करेन आता बघा तुम्ही जर आपला रेग्युलरचा प्रॉब्लेम बघितला साईडला मी काढतो इथे छोटासा ही इलेवेशन लेंथ आहे समजा ही ट्रू लेंथ आहे ओके इकडे इकडे ही प्लान लेंथ आहे आणि ट्रू लेंथ ओके
जर याच्यामध्ये आपण बघितलं तर आपण कसं करत असतो, मी लोकस पण काढतो, मी तुमच्या लक्षात येईल छोटी डायग्राम काढतो बरं का लक्षात येण्यासाठी. तुमच्याकडे आहेतच डायग्राम ते ऍक्च्युली, आणि त्याच्यामधून जाणारी ही एक्स वाय लाईन. ठीक आहे, तर आपण काय करत असतो, ही जी प्लॅन लेंथ आहे याच्यावरून आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ मिळते. म्हणजे इथून आपण हा असा कर्व ड्रॉ करत असतो, इथून आपण कर्व ड्रॉ करतो असा, बरोबर आहे. म्हणजे ही डिस्टन्स किती आहे इथून इथपर्यंत, प्लॅन लेंथ डिस्टन्स आहे ना, जेवढं डिस्टन्स हे प्लॅन लेंथ हे आहे इथून एवढं, तेच डिस्टन्स इथून इथपर्यंत असणार आहे, बरोबर आहे का? हे समजलं का सांगा? ओके, म्हणून मी इथून पुढं ही स्ट्रेट लाईन जर वरती ड्रॉ केली तर त्या पॉइंट मध्ये मला ट्रू लेंथ मिळते वरती. इथं बी एफ वन मिळतो मला, बरोबर आहे का? बघा अगोदरच प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे. त्याचप्रमाणे इलिव्हेशन लेंथ इथं जी आहे, जी काय आहे इथे इलिव्हेशन लेंथ, हे जर मी कर्व काढतो इकडं, म्हणजे ही जी काय इलिव्हेशन लेंथ असणार आहे इथली, ही लाईनची जी काय लेंथ असणार आहे तेवढीच लेंथ याची असणार आहे, बरोबर आहे. मग मी ह्या पॉइंट मधून जर स्ट्रेट लाईन खाली ड्रॉ केली तर ती या इथून जाते, इथं मला पॉइंट मिळतो बी एच वन. मी याचा वापर करणार आहे. कसा वापर करणार आहे? इकडून मला कर्व काढण्यासाठी मला माहित नाही किती लांब आहे, पण मला ही गोष्ट माहित आहे की इलिव्हेशनची जी लेंथ आहे ती मला इथं दिसते. ओके, म्हणजे मी जर इथं तुम्हाला दाखवायचंच म्हटलं तर इथं दाखवू पण शकतो. हे बघा, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स किती असणार आहे आता? 50 मिलीमीटर असणार. त्याचप्रमाणे जर मी दुसरा एक एरो ड्रॉ केला, तो जर इथून इथपर्यंत ड्रॉ केला मी, तर हे डिस्टन्स किती असणार आहे आता? 65. बरोबर आहे का? हे प्लॅन लेंथ डिस्टन्स आहे आणि हे ट्रू लेंथ इलेव्हेशन लेंथ आहे. आणि आता याच्यानुसार जर आपण बघितलं तर ही जी प्लॅन लेंथ आहे 65, याच्यापासून जी वर सरळ रेष जाते त्याच्यावरतीच बी एफ वन पॉइंट येतो. बघा आहे का अगोदर काढलेल्या प्रॉब्लेम मध्ये, बघा चेक करा. यस सर, बरोबर आहे. आणि दुसरी एक गोष्ट, सिमिलरली इलेव्हेशन लेंथ मधून जी लाईन जाते स्ट्रेट लाईन खाली, त्याच्यावरतीच बी एच वन हा पॉइंट येतो, बरोबर आहे का? हॅलो. यस सर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बी एफ वन मिळाला, म्हणजे बी चा लोकस मिळाला फ्रंट व्ह्यू मधला, आणि बी एच वन मिळाला म्हणजे टॉप व्ह्यू मधला बी चा लोकस मिळाला. त्याच्यावरून राहिलेला बी एफ आणि बी एच हे दोन पॉइंट आपण इझिली मिळवू शकतो. ओके, मग आता पुढची प्रोसेस, इथपर्यंत समजलं सगळ्यांना काय शंका? इथपर्यंत असेल तर विचारा अजूनही. हा इरेज करतो मी साईडचा प्रॉब्लेम. त्यांनी जे दिलेलं आहे तेवढंच मी प्लॉट केले अजून. अजून तरी ती ट्रू लेंथ जी त्यांनी दिलेली आहे 75 ती घ्यायची आहे. ओके, सो वी विल टेक 75 मिलीमीटर डिस्टन्स इन द कंपास. किती घेणार आहे मी? 75 मिलीमीटर डिस्टन्स मी कंपास मध्ये घेतो. त्याचा एक टोक मी ए एफ वरती ठेवतो इथं, ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूने ही जी स्ट्रेट लाईन आलेली आहे, प्लॅन लेंथ मधून आलेली जी स्ट्रेट लाईन आहे, त्याच्यावरती मी इथं मार्क करतो. हे समजलं मार्क कसा केला मी? कोणाला समजलं नसेल तर विचारा, मी परत सांगतो, डबल सांगतो, काही अडचण नाही. सगळ्यांना समजला हा मार्क कसा केला मी? यस सर. ओके, म्हणजे या ए एफ पासून हा मार्क केलेलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे? 75 मिलीमीटर, म्हणजे ट्रू लेंथ डिस्टन्स आहे. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक पॉइंट मिळाला, म्हणजे इथं लोकस मिळाला. आता इथं लोकस मिळाला तिथे आपण लोकस ड्रॉ करून घेऊ. ओके, हा लोकस मिळाला आपल्याला. सो आय विल राईट हिअर मिळाला लगेच तर.
This is the front view of locus B. Barabar? Locus, front view of locus B. आता इथं मी ही लाईन कनेक्ट करू शकतो कुठून AF पासून इथपर्यंत. ओके, ही लेंथ कशी असणार आहे? आता इथं पॉइंट कोणता मिळेल मला सांगा आधी. बी एफ वन. करेक्ट, बी एफ वन. ओके, ही जी लेंथ असणार आहे ही ट्रू लेंथ असणार आहे. ओके, सिमिलरली अजून गिवन जे आहे तेच प्लॉट करतोय आपण. आपण काही सुद्धा एक्स्ट्रा आपल्याला टाकलेलं नाही. त्याच्यानंतर इकडे पण ट्रू लेंथ आपल्याला मिळणार आहे. इलेव्हेशन लेंथ मधून जी आलेली लाईन आहे त्याच्यावरती आपल्याला ट्रू लेंथ मिळणार आहे. म्हणून 75 मिलीमीटरचं डिस्टन्स कॅम्पस मध्ये घेतलं मी आणि या ठिकाणी मार्क केलं. ओके, या ठिकाणी मार्क केलेला आहे. ते ज्या ठिकाणी क्रॉस होत आहे तिथे एक मला पॉइंट मिळतो. कोणता पॉइंट असतो तो? BH1. करेक्ट, सो दिस पॉइंट इज नाउ BH1. ओके, अँड दिस इज द टॉप व्ह्यू ऑफ लोकस बी. करेक्ट आहे. मग आता ही ट्रू लेंथ जी आहे ती मी कनेक्ट करून घेतोय तर फ्रॉम दिस AH टू BH. ओके, सो दिस इज अगेन ट्रू लेंथ. आता आपल्याला काय करायचं आहे, इलेव्हेशन लाईन एक प्लॉट करायची आहे आणि प्लॅन लेंथ लाईन. ठीक आहे, मग त्यासाठी सिम्पल आहे. आता इथं जी AF ची जी 50 मिलीमीटर दिलेल्या डिस्टन्स आहे तर त्या AF वरती कंपास ठेवायचं, हे 50 डिस्टन्स घ्यायचं इथलं आणि इथून आता कर्व ड्रॉ करायचं. कर्व काढण्यासाठी माझ्याकडे इथं टूल नाही आहे कोणतं, मी बघतोय फ्री हँडच काढतोय. तुम्ही मात्र कंपासचा युज करून काढायचा आहे. ओके, ठीक आहे, हे समजलं काय केलं मी? यस सर. ओके, त्याचप्रमाणे प्लॅन लेंथ काढण्यासाठी AH पासून हे डिस्टन्स घ्यायचं 65 आणि याला खाली आणायचं. मग मला दोन पॉइंट मिळतात. आता इथं वर जो मिळतो इथं एक मिळेल पॉइंट, हा पॉइंट कोणता असेल आता? बी एफ. करेक्ट, बी एफ. तसंच इथं खाली एक पॉइंट मिळतो मला, हा पॉइंट कोणता असेल? बी एच. बी एच, बी एच. ओके, मग आता हे कनेक्ट करून घ्यायचे, पण हे कनेक्ट करताना डार्क लाईनने कनेक्ट करायचे, कारण हे दोन काय आहेत, व्ह्यूज आहेत ऍक्च्युअली. सो वी हॅव टू कनेक्ट विथ द डार्क लाईन फ्रॉम AF टू कलर चेंज झालाय फ्रॉम AF टू BF अँड देन फ्रॉम AH टू BH. ओके, दिस टू लाईन्स आर, दिस लाईन इज EL अँड दिस अनदर वन इज PL. ओके, बाकी इथं काय असेल ते आपलं जे काय असेल राहिलेलं आहे ते सगळं मोजायचं. हा अँगल एक आहे, हा अँगल कोणता असेल? थीटा, जो त्यांनी काढायला सांगितलेला आहे बघा. दुसरा आहे, हा अँगल कोणता आहे? अल्फा. दिस वन इज अल्फा.
च्या नंतर जर आपण खाली आलो तर दिस अँगल इज फाय. And this one is beta. 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 आता आपल्याला आन्सर मध्ये लिहिताना म्हणजे हे इथपर्यंत कम्प्लीट झालं. आता एरोज दाखवायचे आपण. आपण कुठून कुठे गेलो? इथून पहिल्यांदा वरती गेलो म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये या लाईन साठी फ्रंट व्ह्यू मध्ये एक एरो येईल आणि त्याच्यानंतर इथून खाली गेलो म्हणून हा एरो उलटा येईल. बरोबर आहे का? बघा मी एरोची काढतो की इथून इकडे पहिल्यांदा आपण रेष काढली म्हणून वर एरो दाखवला, इथून खाली काढली म्हणून खाली दाखवला. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण सेम, याच्यामध्ये इकडे वरती एक एरो जाईल आणि दुसरा इथं खाली येईल. अजून एक लाईन याच्यामध्ये राहिली, प्रोजेक्शनची लाईन बी एफ आणि बी एच ला जोडणार. ओके, याच्यावरती आपण एरो काढत नाही. ठीक आहे, हे झालं ड्रॉइंग. आता याच्यानंतर आपण काय करायचं, अँगल मोजायचे, थीटा किती आहे मोज आन्सर्स मध्ये. सो वी हॅव टू राईट हिअर आन्सर्स. And in that, first one is theta. How much theta is there? 31. Okay, 31 येतोय का? 30 आला सर. 30. 33. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका बघू सगळ्यांचं. माझ्याकडे तसं काय आन्सर नाही तिथं. त्याच्यानंतर अल्फा इज इक्वल टू देन फाय इज इक्वल टू and beta is equal to. जे काय आपले आन्सर आहेत ते इथं आपण लिहायचे आहेत. हा झाला कम्प्लीट प्रॉब्लेम. ओके, कोणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? इज देअर एनी डाऊट? मी ज्या प्रोसेसने गेलो ती प्रोसेसने तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित गेला तर खूप 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 सोपं वाटतं हे. आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल तुम्हाला प्रॉब्लेम दिला जातो त्यातली एक जरी लाईन चुकून कुठं काढायची समजली नाही तुम्हाला तरी सुद्धा प्रॉब्लेम चुकतो. सगळे प्रॉब्लेम एक सारखेच दिसतात. तुम्ही जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो तो तुम्हाला वाटतो बरोबर आहे, पण ज्यावेळेला तो आम्ही बघतो प्रॉब्लेम त्यावेळेला आम्हाला लगेच डिटेक्ट होतो कुठं चुकलेला आहे. त्याच्यामुळे एक चूक झाली की पूर्ण प्रॉब्लेम पुढचा आम्ही बघतच नाही. पहिली गोष्ट, गिवन तुम्ही व्यवस्थित प्लॉट केलंय का याच्यावरतीच पुढचं चेक करायचं किंवा न चेक करायचं हे डिपेंड आहे. ओके, त्याच्यासाठी समजून घ्या, खूप सोपं आहे आणि जर नाही समजलं तर खूप अवघड आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं विद्यार्थ्यांना की असे प्रॉब्लेम काढून येतात विद्यार्थी, 70 पैकी 65-70 मार्काचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असतात त्यांनी, पण त्यांना मार्क पडताना पडतात 10-12-8 असे मार्क पडतात. ह्याचं रिझन काय असतं? त्यांनी पेपर तर सगळा अटेम्प्ट केलेला असतो पण सगळा चुकीचा झालेला असतो आणि त्यांना जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत कळत नाही. त्यांना कळत नाही की सोडवलेला प्रॉब्लेम आपला चुकला होता असं. ठीक आहे, कारण सगळे एकसारखेच आहेत. तुम्ही जर अगोदरच्या डायग्राम वगैरे बघितलं तर तुम्हाला बरेचसे एकसारखेच दिसतील प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके, हा ड्रॉ करा, ज्यांचा राहिलाय त्यांनी ड्रॉ करा आणि बाकीच्यांनी तुमचे काय आन्सर येत आहेत ते बघा टाका. आणि कॉमन जे आन्सर येतील जवळपास, मला वाटतं थीटा सगळ्यांचा 30 येतोय, जवळपास बऱ्याच जणांचा 30 येतो. सगळ्यांचा कॉमन मध्ये आन्सर घेऊ आपण आणि काढू. अल्फा 50 आलेला आहे, अल्फा 50 आलेला आहे, ठीक आहे, 45 आलेला आहे वर अल्फा, अल्फा 48, ओके, थीटा 31. पी एच वाय काय आहे ते? फाय, हा ओके फाय. सगळ्यांना गिव्हन डेटा एक आहे तरी आन्सर्स वेगवेगळे येतात. त्याच कारण काय आहे?
पॅरलल आणि परपेंडिक्युलर लाईन, ह्याच्यापेक्षा वेगळं काय सुद्धा नाही. कंपस ने सर्कल काढताना ते अॅक्युरेट गेलं पाहिजे, कंपस हल्लं नाही पाहिजे. ह्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही वर्क करत गेला की तुम्ही चांगलं ड्रॉइंग काढू शकता. ऋतुजा अल्फा 48, थीटा 29, फाय 49, बीटा 60. बीटा 60 येतोय सगळ्यांचा मला वाटतं, कॉमन बऱ्यापैकी बघतो मी. बीटा सगळ्यांचा 60 आहे, त्याच्यामुळे मी बीटाचे आन्सर इथे लिहून टाकतो. बीटा 60 लिहितो आणि थीटा 30 लिहितो, कारण बीटा आणि थीटा जवळजवळ सेम आलाय सगळ्यांचा, एकसारखा येतोय. सो बीटा इज द 60 अँड थीटा इज 30. आता अल्फा आणि फाय याच्यामध्ये व्हेरिएशन आहे भरपूर. अल्फा आणि फाय, फाय 50 आहे, कोणाचं 45 आहे, कोणाचं 51 आलेला आहे आता शुभमचा. बीटा 60 आहे, काय अडचण. अल्फा आणि फाय, फाय मला वाटतं 50 आसपास येतोय पुढे मागे. ओके, फाय 48, थीटा 32. Hina, you please check whether the true length is accurately marked or not. Hello, sir. Yes. Sir, curve locus la cross karat nahi, sir. Curve kai karat nahi? Locus la cross karat nahi. Locus la cross karat nahi? Yes, sir. Kutla elevation length sa tisa? Doni, sir. नाही असं नाही होणार, लोकसला क्रॉस व्हायला पाहिजे. हा करतोय, हा होतोय क्रॉस, होतोय क्रॉस. तुमचं काहीतरी चुकलेलं आहे, काय चुकलं असेल सांगू का. तुम्ही जे डिस्टन्स घेतलेला आहे म्हणजे जो बी एफ वन साठी जो मार्क केलेला आहे, काय तुम्ही काय केलं असेल, ही इलेव्हेशन लेंथच उलटी माघारी घेतली आहे अशी उलटी, त्याच्यामुळं कर्व वर गेला तुमचा, म्हणजे लोकस वर गेला बीचा. जरा चेक करा परत एकदा, कारण कसं आहे हे जे बुक, हा जो प्रॉब्लेम घेतला आहे मी स्टँडर्ड बुक मधून घेतलेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये चूक असणं 99% याच्यामध्ये चूक असू शकणार नाही. मी जर मनाने दिला असता प्रॉब्लेम तर चूक होऊ शकते त्याच्यामध्ये, कारण मी अंदाजे दिलेला असतो. पण हा मी प्रॉब्लेम बुक मधून दिलेला आहे, रेफर चांगल्या स्टँडर्ड बुक मधून दिलेला आहे. तर आन्सर मध्ये कितीचा डिफरन्स राहिला तर चालते. 2 मिलीमीटर आणि 2 डिग्री. आन्सर मध्ये 2 मिलीमीटरचा डिफरन्स सध्याच्या परिस्थितीला आपल्या ठीक आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त होत असेल तर आपल्याला चेक करावं लागणार आहे परत एकदा. आणि तुम्हाला आता ते स्वतः चेक करावं लागणार आहे, कारण माझी तुम्हाला त्यासाठी मदत इथं ऑफलाईनला होऊ शकते, पण आता ऑनलाईन मध्ये माझी मदत तुम्हाला, कारण मी डायग्राम बघून असं सांगू शकत नाही. रोहित 30, अल्फा 50, फाय 49, बीटा 62. बीटा वाढला रोहित, चेक करा लोकस बरोबर आहे का. हाय 48, हाय मी 49 लिहितो, 50-40 असे आलेले सगळ्यांचे. ओके, फाय मी 49 लिहितो कॉमन मध्ये सगळ्यांसाठी. तुमचा 50 आला असेल तर ठीक आहे, 51 आला असेल तर ठीक आहे, 48 ठीक आहे. असं कोणाचा जर 40 आला असेल तर मग मात्र खूप चुकलाय प्रॉब्लेम, त्याला तुम्हाला 0 मार्क मिळतात. आणि ड्रॉइंगचं हे एक आहे बरं का, तुम्हाला मिळाले तर भरपूर मार्क पडतात, नाहीतर पूर्णच कंगाल होत आहे. कारण एक कुठला तरी पॉइंट चुकला की पुढचा प्रॉब्लेम चुकतो सगळा, त्याच्यामुळं 0-0 मार्क पडण्याचे चान्सेस जास्त असतात.
So understanding, accuracy, and presentation. These three are the important tools. So you are in understanding and accuracy phase. So that to me, understanding and accuracy have phase madhe aahat. Doni at a time tumhala karayacha aahe. Okay. Is that over? Kajun kon sodot hai? Otherwise we will go for the next problem. Okay, आता कोणी सोडवत नाही. So I will give you another problem. बघूया तुमचं काय दिलेलं आहे. मला पण माहित नाही प्रॉब्लेम मध्ये मी माझ्याकडे काय सोडवलं प्रॉब्लेम आहे. बघूया आपण तुम्हाला काय किती सोडवता येते याच्यामध्ये. राईट डाऊन किती नंबरचा प्रॉब्लेम आहे आता हा. ओके प्रॉब्लेम नंबर फोर. Problem number 4. Write down a line AB. A line AB A line AB 90 millimeter long is inclined at 30 degree to the HP. 30 degree to the HP. Its end A is 12 millimeter above the HP. 12 millimeter above the HP. And twenty millimeter in front of the VP. Full stop. Its front view measures. Its front view measures 65 millimeter. 65 millimeter. Full stop. Draw the top view of AB. And determine its inclination with the VP. Determine its inclination with the VP. Full stop. So this is a problem. This problem is again from ND Bhatt. So read this problem. पहिल्यांदा व्यवस्थित वाचा प्रॉब्लेम. त्याच्यानंतर काय गिव्हन दिलेलं आहे ते गिव्हन लिहा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुम्हाला सुटेल प्रॉब्लेम का मी सोडवून देऊ इथं. हॅलो.
काय करू थांबू ना जरा. ठीक आहे मी थोडा वेळ थांबतो तुम्ही सोडवा त्याच्यानंतर मी तुम्हाला सॉल्व करून देतो. आता याच्यामध्ये दोन्ही फ्रंट व्ह्यू मधलेच लेंथ दिलेले आहेत. रोल नंबर टाकला पाहिजे. मी 12 पर्यंत घेणार आहे अजून लेक्चर. तानाजी अरे रोल नंबर कशाला टाकायला लागला तू. रोल नंबर टाकण्यापेक्षा प्रॉब्लेम सोडवा आणि आन्सर टाका मला. व्हॉट आय वॉन्ट काय विचारलेलं आहे. डिटरमाइन ड्रॉ द टॉप व्ह्यू ऑफ द ए बी. टॉप व्ह्यूची लेंथ आणि त्याचे इन्क्लिनेशन म्हणजे बीटा तो किती येतोय बघा तो पाहिजे मला. शकतोय का किलोमीटर.
ओके ड्रॉइंग काढायला थोडा वेळ लागतोय, अडचण नाही, वेळ घ्या पण प्रॉब्लेम ऍक्युरेट सॉल्व्ह करा, चुकू नका. आता याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये सगळं जवळजवळ दिलेलं आहे, इलेवेशन लेंथ दिलेला आहे, थीटा दिलेला आहे आणि ट्रू लेंथ दिलेला आहे. थीटा आणि ट्रू लेंथ दिलेले आहे म्हणजे फ्रंट व्ह्यू मधला लोकस मिळतो तुम्हाला, त्याच्यामुळे बी एफ वन पॉइंट मिळतो आणि बी एफ पण पॉइंट मिळतो आणि त्याच्यावरून टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आणि प्लॅन लेंथ दोन्ही आपल्याला काढायचं आहे. एफ 23 सौरभ गायकवाड, तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज केला का मेलचा? नाही सर. नाही चेंज केलेला दाखवत देत. ठीक आहे, आम्ही चेंज करतो पासवर्ड आणि तुला पाठवतो परत. येस सर. ठीक आहे. बाबर तुम्हाला मिळाला का तुमचा? हो सर मिळाला. ठीक आहे, आता फक्त कोण राहिलेत? राहुल सलगर एक राहिले, 66 65 वाटत. राहुल 65 आहे ना? येस सर. ठीक आहे, तुमचा पण पाठवतो व्हॉट्सअप वर मी. हॅलो सर, माझा पण प्रॉब्लेम येतो सर मेल उघडायला. काय प्रॉब्लेम येतो? उघडत नाही म्हणजे ते का? तुम्ही पासवर्ड चुकीचा टाकत असणार आहे. पासवर्ड नाही सर, बरोबर आहे पासवर्ड. आणखी एकदा मेल करता का सर? काय करा, परत एकदा चेक करा, नसेल तर मला तुमचा रोल नंबर वगैरे पाठवा व्हॉट्सअप वर. हा ठीक आहे चालेल. राहुल सलगर तुमचा आला बघा पासवर्ड, ईमेल आणि पासवर्ड पाठवला मी तुम्हाला व्हॉट्सअप. सौरभ काय कोडे राहिले दादा आणि दुसरे कोणतरी मला आता म्हणलं होतं. एफ 22 सर. एफ 22 ठीक आहे, पाठवून द्या मला व्हॉट्सअपवर. आणि मेल आयडी एकदा चेक करून बघा ओपन होतात का सगळ्यांनी बाकीच्या, नाहीतर एक्झामच्या वेळेला परत प्रॉब्लेम येतात तुमचे. मेल सर इन्सर्ट होत नाही, ओपन होत नाही. ठीक आहे, सगळ्यांनी चेक करा एकदा मोकळ्या वेळेत, आता नाही निवांत मोकळ्या वेळेत चेक करा एकदा. ठीक आहे, मी काय करतो गिव्हन काढून ठेवतो इथं, प्रॉब्लेम मधले जे गिव्हन आहेत ते इथं काढून ठेवतो. आई विल रेज दिस ऑल. सर अल्फा 44 येतोय. अल्फा 44 येतोय का? ठीक आहे ओके.
ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवा. टाकला का? ओके, बाकीच्या बघू आपण किती येतोय त्याच्यावरून बघू ऍक्युरेसी नुसार. सो गिवन टू लेंथ, टू लेंथ दिलेला आहे 90 मिलीमीटर, देन इज इन्क्लाइंड एट 30 डिग्री टू द एच पी, इट मीन्स दे गिवन थीटा. सो थीटा इज इक्वल टू 30 डिग्री, थीटा इज इक्वल टू 30 degree to the HP. Its end A is 12 mm. Its end A, A ची पोझिशन दिलेली आहे 12 mm अबोव द HP, 12 mm अबोव द HP. And twenty mm in front of the VP. Its front view measures 65. Front view म्हणजे elevation length. EL 65 millimeter. Draw the top view of the AB and determine its inclination. Okay, so this is the given. अशा प्रकारचे आपल्याला ड्रॉइंग काढावे लागणार आहेत. जर ऑफलाईन एक्झाम घ्यायची ठरलं तर इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा पहिल्या सुरुवातीला ऑफलाईन होईल, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण हा पेपर ऑनलाइन घेण्यासारखा नाहीच आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी सावध राहा. असं समजू नका की गुगल वरती आपल्याला क्वेश्चन टाकून सोडवता येतील. जर ऑनलाइन झाली तर ते ठीक आहे, पण ऑफलाईन झाली तर सगळ्यात पहिला ऑफलाईन पेपर हा ग्राफिक्सचा होईल. ठीक आहे, त्याप्रमाणे तयारीत राहावा. ऑनलाईन झाला तर काय, तुम्हाला आता सवय होऊन गेलेली आहे कसं करायचं ते, तुम्ही कराल मॅनेज. पण ऑफलाईन झालं जर तुम्हाला हे नसलं समजलं तर अडचणीत याल. सो दिस लाईन इज एक्स वाय, दिस इज एक्स अँड हिअर इट इज वाय. This one is VP. And this is HP. मी एक कलर चेंज करून बघतो. जो रेफरन्स लाईन आहे म्हणजे जी पूर्णपणे आपल्याला पेंट काढायची आहे, सॉरी प्रोजेक्शन लाईन, त्यासाठी मी जरा वेगळा म्हणजे येलो कलर युज करून बघतो. त्याच्यापेक्षा पेंट काय फरक दिसतोय का डायग्राम मध्ये? ठीक आहे, तुम्ही काढताना मात्र पेन्सिलनेच काढायचंय, कोणी सुद्धा स्केच पेनचा वापर करायचा नाही. काही जण असतात, मी तर रंगीत काढतोय म्हटलं की त्यांना वाटतं रंगीत काढूया चांगलं दिसतंय. ओके, अजिबात करायचं नाही, फक्त पेन्सिलने काढायचं. त्यात सुद्धा एच ग्रेडची पेन्सिल वापरायची आपल्याला, पण आता सध्या तुमच्याकडे अवेलेबल नसतील म्हणून ठीक आहे. अल्फा 44 आलेला आहे, प्रतीक्षा 43 आलेला आहे. ठीक आहे, 43. ओके ठीक आहे, म्हणजे 43-44 च्या दरम्यान येतो. ठीक आहे, जे गिवन आहे तेवढं मी पहिल्यांदा प्लॉट करतो इथं, बाकीचा तुम्ही सॉल्व्ह करा. 12 mm अबोव द एच पी, सो दिस इज डिस्टन्स इज 12 mm. मी अंदाजे घेतोय बरं काय सगळं, तुम्ही मात्र मोजून घ्यायचं सगळं. तुम्ही अंदाजे काय सुद्धा घ्यायचं नाही. हिअर इट इज 12, त्याच्या बरोबर खाली 20 वरती म्हणजे इथे
So these are the two points we get here. So I will use projection line here. Color this to you, hai yellow color. सो दिस इज द येलो कलर हा त्याच्यापेक्षा थोडासा फेंट आहे ग्रीन पेक्षा म्हणून मी वेगळा यूज केला. ओके देन दिस इज द प्रोजेक्शन लाईन अँड नाव आय विल गिव्ह डायमेन्शन लाईन विथ समोर थिन लाईन. सो दिस इज द डायमेन्शन लाईन here and another one is so this distance is 12 and this distance is 12 millimeter and the 20 je tane dilela ahe tevdas tyacha nantar थीटा दिलेला आहे म्हणजे या लाईन पासून 30 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे. सो दिस डिस्टन्स इज ऑफ 30 मिलीमीटर. दिस डिस्टन्स इज ऑफ 30 मिलीमीटर. त्याच्यानंतर याच्यावरती ट्रू लेंथ दिलेली आहे. सो ट्रू लेंथ 90 मिलीमीटरचा डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचा आहे आणि ते याच्यावरती मार्क करायचं. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे यांनी काय लिहायचं राहिले माझं बस इलेव्हन लेंथ लिहायचं राहिले वाटतं. EL दिलेलं आहे इथं EL 65 मिलीमीटर दिलेला आहे. 65 मिलीमीटर EL दिलेला आहे. आता कसं काढायचं बघा. हा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे BF1 इथं BF1 करेक्ट. त्याचं लोकस निघेल ना सर आता. हा इथं लोकस मिळेल आता. सो दिस इज हा लोकस मिळाला पीचा फ्रंट व्ह्यू मला. ठीक आहे येलो पेक्षा मला ही ग्रीनेस लाईन ठीक वाटते दिसायला पण जरा व्यवस्थित. सो दिस पॉइंट इज BF1 BF1. आता लोकस मिळाला म्हटल्यानंतर 65 च कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे आणि याच्यावरती मार्क करायचं सिंपल. सो 65 मे बी हियर. सो ड्रॉ लाईन फॉर दिस लाईन विथ द डार्क लाईन बिकॉज दिस इज द व्ह्यू ऑफ दॅट लाईन. ही लाईन डार्क यायला पाहिजे. So we'll get this point as B here. Okay. आता इथून पुढे काय करायचं बघा. सर एचा लोकस कसा काढायचा. एचा एचे लोकस आहेत की हा काय इथं दिलेलाच आहे त्यांनी एचा लोकस. हा ए चा लोकस आहे येलो कलर मध्ये मी काढलेत ना दोन लाईन. हे ए चे लोकस आहे. वरचा जो आहे तर फ्रंट व्ह्यू चा लोकस आहे ए चा आणि खाली जो आहे तो टॉप व्ह्यू मधला लोकस आहे. याला नोटेशन नाव द्यायचे राहिले फक्त. दिस पॉइंट इज ए हियर एंड दिस इज ए एच. हे दोन लोकस आहेत ए चे. आता काय करू आपण. हा दिलेला आहे एवढं गिवन आहे याच्यावरून आपल्याला राहिलेलं कम्प्लीट करायचं आहे. काय कम्प्लीट करायचं आहे. आपल्याला टॉप व्ह्यू मधला लोकस मिळवायचा आहे बी चा. त्याच्यानंतर टॉप व्ह्यू मधली ट्रू लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर प्लॅन लेंथ काढायची आहे. एवढं काढल्यानंतर आपला प्रॉब्लेम कम्प्लीट होतो. मग काय जे दिलेलं आहे त्याचा आपण थोडासा वापर करता येतो का बघूया. सो मी इथून एक स्ट्रेट लाईन घेतो खाली कारण बी एफ मधून खाली जाणारी ही स्ट्रेट लाईनच असते कायम. बघा तुम्ही इथपर्यंत स्ट्रेट लाईन असते
ठीक आहे, आणि इथून पुढे ती कर्व होते. ओके, किंवा अजून दोन प्रकारे हा प्रॉब्लेम सुटू शकतो तुम्हाला. दुसरी एक सोपी गोष्ट आहे ती म्हणजे बी एफ मधून कर्व ड्रॉ करायचा, इथून कर्व ड्रॉ करायचा. असा व्यवस्थित काढतो. हे सोपं आहे कर्व ड्रॉ करणं, जास्त कॉम्प्लिकेटेड मध्ये जाण्यापेक्षा हे सोपं आहे. इथपर्यंत कर्व ड्रॉ करायचा, त्याच्यानंतर इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, म्हणजे याच्यावरतीच ट्रू लेंथ येणार आहे हे आपल्याला माहित आहे. बरोबर आहे का? येस सर. मग आपल्याकडे ट्रू लेंथ चं डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स घ्यायचं कंपास मध्ये 90 मिलीमीटर, आणि एच वरती ठेवून याला मार्क करायचं. ओके, मग इथं आपल्याला लोकस मिळाला. हा पॉइंट कोणता मिळाला? ए नाही, एफ बी असणार आहे. हा BH1. This point is BH1. ओके, आता काय अवघड आहे? याच्यामधून कर्व काढला तरी इथला BH मिळतोय, किंवा या BF मधून स्ट्रेट जरी आला तुम्ही खाली तरी सुद्धा BH मिळतोय. फक्त दोन्ही एकाच पॉइंट मध्ये यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो, वरून येणारी लाईन ही आणि हा इकडून काढलेला कर्व हा इथे एकाच ठिकाणी मॅच होत नाही. ओके, मुलं एक्झाम मध्ये ऍडजस्टमेंट करतात. ओके, या ठिकाणी आपल्याला दुसरा पॉइंट मिळाला. ही क्रॉसिंग होणारी लाईन आणि याच्यामधून येणारी लाईन ही एकाच ह्याच्यावरती यायला पाहिजे. जी लाईन आहे ही एकाच याच्यामधून जायला पाहिजे. जर ते एकाच याच्यामधून जात असेल तर आपला प्रॉब्लेम अॅक्युरेसी चांगली आहे, जर ते इकडं इकडं व्हायला लागलं तर आपली अॅक्युरेसी अजून एवढी नाही. आता ह्या स्टेजला चालते थोडंफार इकडे इकडे झालं ते. कनेक्ट दिस विथ द डार्क लाईन. So this point is now BH. Okay. Then draw arrows. पूर्ण आपण इकडे आलो. So arrows should be like that. In this, arrows are like that. याच्यानंतर परत इथं पण इकडे आलो. एरोज आर लाइक दॅट. हिअर अगेन लाइक दॅट. दीज आर द एरोज. देन this one is the front view of locus B. And here top view of locus B. Then you have to write all these things here. हे लिहायला लागतं प्रत्येक वेळेला बरं का, कारण आपण असं समजून लिहायचं की समोरच्याला माहित नाही काहीच. असं समजून म्हणजे कोणी जरी डायग्राम बघितली तर त्याला समजलं पाहिजे की इलेव्हेशन लेंथ कोणती आहे, ट्रू लेंथ कोणती आहे, असा विचार करून आपण सगळं त्याच्यामध्ये लिहायला लागतो. कारण याला मार्क पण आहेत आपल्याला. आपण सध्या तरी कोणावर काय उपकार करत नाही, आपल्याला याचा मार्क मिळणार आहे. वन लाईन इज रिमेनिंग. ट्रू लेंथ राहिलेली आहे टॉपिक मधली. हे समजलं का मी कसं कम्प्लीट केलं ते? बरेच जण फक्त समोर दिसतंय ते काढत जातात.
कसं आलं याच्यावरती लक्ष ठेवा. आहे डायग्राम फक्त वहीत बघून काढणं याला महत्व नाही. काही काही जण भाद्र एवढे हे असतात पहिल्या सुरुवातीला बरं का आल्या प्रॉब्लेम येत नसला की शेजारचे जे माप सुद्धा आहे अशी उचलून आपल्या वहीत टाकतात. बेंचवर बसल्यानंतर दोघं दोघं असतात ना ह्याला काही येत नसतंय. फक्त त्याची माप बघायची इकडे टाकायची इकडचं बघायचं इकडे टाकायचं असं करून काय काय मुलांनी आयएससी मध्ये आयएससी मध्ये सुद्धा फ्रॉड करून 28-28 मार्क पडले 30 पैकी 27-28. मग अशा विद्यार्थ्यांकडे आम्ही तरी कशाला लक्ष देतोय. 26-27 मार्क पडतात ठीक आहे काय गरज नाही. वीक मुलं असली की आम्ही जास्त लक्ष देतो. आणि ती मुलं ज्यांनी फ्रॉड करून पास झाली फायनलला पुढे मागे जे नंबर होते मुलांचे ते वेगळे वेगळे आले कारण ब्रँच नुसार नंबर येतात तुमचे फायनलचे बरोबर आहे ना क्लासनुसार येत नाही. ब्रँच नुसार नंबर आले की पुढचा विद्यार्थी बदलला पाठीमागचा बदलला इकडचा बदलला ओळख नाही. जरी ओळख झाली तर तेवढं कम्युनिकेशन नाही झाले फेल. आम्हाला परत कळालं हे असं होतं अगोदर. त्याच्यामुळं जे आहे ते समजावून घ्या आणि मग परफेक्ट करतच पुढे चला. प्रत्येक लेक्चर मधून आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे समजलं पाहिजे. वच काढायचं म्हणून काढायचं याला काय अर्थ नाही. ओके ऋतुजा मानी अल्फा 47 हाय 45 अँड बीटा 60. रोहित निकम अल्फा 44 हाय 45 आणि बीटा 56. सारे अंतर आहे बघा पुरायच्यात वेगवेगळ्या हाय तेवढा एक सारखा आलाय सगळ्यांचा 45, 45, 44. रोहिणी अल्फा 45 हाय 44 आणि बीटा 57 ठीक आहे. मी आन्सर लिहून घ्यायला पाहिजे म्हणजे जास्त फायदा झाला असता. बाकीच्यांनी सुद्धा सॉल्व करा सगळ्यांनी आन्सर. मला फक्त इथं वाटतंय 10 ते 15 विद्यार्थी आन्सर देतात. 15 ते 10 ते 15 विद्यार्थी मी बघू द्या ना बघू द्या तुमचं काम आहे तुमचं आन्सर टाकणं चॅटबॉक्स मध्ये. तुम्हाला जर आन्सर चॅटबॉक्स मध्ये टाकायचं असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवावा लागतो. काही आन्सर आलेलं असू द्या तुम्ही टाकलं पाहिजे चॅटबॉक्स मध्ये. If you have problem, you have to also ask me directly or into the chat box. मी जसं सांगितलं होतं तसं आन्सर लिहायचं तुमच्या इथं. तुम्ही जे सोडवणार आहे इथं आन्सर लिहायचे. जर ऑफलाईन ज्या वेळेस चालू होईल ना त्यावेळेस मी सगळे प्रॉब्लेम चेक करणार आहे. सगळे असले पाहिजेत त्याच्यामध्ये आणि मी जसे शिकवले तसे असले पाहिजेत. हे प्रॉब्लेम म्हणजे असे आपले हे आहेत कोडे खेळलेत ना कोडे खेळतो आपण छोटे छोटे पाठी लहानपणी अशा टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत. अर्धा पोर्शन दिला जातो अर्धा कम्प्लीट करायचा मग कुठली लाईन कुठं क्रॉस होते. तुम्ही पहिल्यापासून जर प्रॉब्लेम बघितलं तर प्रत्येक पॉईंट त्याच ठिकाणी मिळतो आपल्याला ज्या ठिकाणी त्याच दोन कॉमन लाईन क्रॉस होतात. वैष्णवी अल्फा 44 बीटा 56. अजून कोणाचा मेल आयडी जर रन होत नसेल
चेक करा, जर रन होत नसेल तर मला तुमचा रोल नंबर पाठवून पाठवा. लेक्चर झाल्या झाल्या लगेच चेक करा, आणि जर होत असेल ओपन तर विनाकारण पाठवू नका नंबर आणि रोल. आणि लक्षात ठेवा, विसरू नका परत ते. वी विल टेक अटेंडन्स, बाकीचे सोडवतात तोपर्यंत अटेंडन्स घेऊ. त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला आणि मग त्याच्यानंतर थांबू आपण. रोल नंबर 29 टेकन परमिशन फ्रॉम मी. टुडे इज द 10th. गिव अटेंडन्स. रोल नंबर 1. Yes, sir. 2. Yes, sir. 3. Yes, sir. 4. Present. 5. Only. Roll number 5. Present. 6. Yes, sir. 7. Yes, sir. Working over. 8. Yes, sir. 9. Yes, sir. 10. साक्षी प्लीज म्यूट युअर सर. 13. प्रेझेंट. 14. रोल नंबर 14. 1-4. अब्सेंट. 15. येस सर. 16. प्रेझेंट. प्रेझेंट सर. 14 present sir. ठीक है. 16 present. 17 present. 18 yes sir. 19 yes sir. 20 present sir. 21 yes sir. 22 22 absent. 23 23 is a Europe guy quad. ना आता 24 प्रेझेंट सर. प्रेझेंट. ओके 24 आहे ना. 20. ओके 25 प्रेझेंट सर. 26 26 नो. 27 येस सर. 28 yes sir. 29 absent today, he taken permission. 30 present. 31 absent. 32 present sir. 33 present sir. 34 absent. 35 yes sir. 36 yes sir. 37 present sir. 38 present. 39 present sir. 40 yes sir. Okay 41 yes sir. 42 present sir. 44 yes sir. 45 yes sir. 46 yes sir. 47 present sir. 48 present sir. 49 50 yes sir. 51 yes sir. Okay 52 yes sir. 51 आणि 52 एकत्र आहे काय? नाही. ठीक आहे ठीक आहे. आला 51 ठीक आहे. 53 absent. 54 yes sir. 55 present sir. 56 and sir. 57 present. 58 yes sir.
59 yes sir 60 yes sir 61 present sir नंतर दे आता 60 yes sir 61 present sir 62 yes sir 63 yes sir 64 okay 65 present sir 66 present sir 67 67 absent rahla parat aaj 68 present sir 69 present sir 70 71 present sir okay ada absent number sangto mi baga bar ka tumcha hai ka that roll number 22 okay 26 31 34 43 49 sir 49 49 आहे ओके कुणाल कोरडे 53 आहे सर ओके विशाल 67 67 मगाश होता रे 67 कुठे गेला परत ठीक आहे दीज आर द अब्सेंट रोल नंबर्स ओके झाला प्रॉब्लेम सगळ्यांचा ठीक आहे एवढेच सोडवणार आहेत बाकीचे काही सोडवत नाहीत असं कन्सिडर करतो मी आणि पुढचा एक प्रॉब्लेम अशा प्रकारचा देतो आहे राईट डाऊन राईट डाऊन अ लाईन ए बी अ लाईन ए बी 90 मिलीमीटर 90 मिलीमीटर लॉन्ग 90 मिलीमीटर लॉन्ग इज इनक्लाइंड ऍट 45 डिग्री टू द एच पी 45 डिग्री टू द एच पी and its top view makes an angle of 60 degree with the VP to stop the end A capital A is in the HP and 12 millimeter in front of the VP. Full stop. Draw its front view. And find its true inclination with the VP. Full stop. So this is the problem. This is again very simple problem. No complication is there. You have to read the problem carefully, then find out the key ones, and first you have to plot the given
whatever given in the problem you should plot on the paper, and then you have to think about the remaining problem. So it will be easy for our brain. प्रत्येक वेळेला सगळं काढायचंच नाही, पण तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम साठी सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. म्हणजे आता हा थीटा आहे, त्याच्यानंतर हा अल्फा आहे. अजिबात आळस करायचं नाही, कारण ही सवय आहे. ठीक आहे, सवय आहे. ती जर एकदा सवय लावली तर पुढे आपल्याला जास्त त्याच्यासाठी एफर्ट घ्यावे लागत नाही, लक्षात ठेवावं लागत नाही, ते आपोआप होऊन जात. सो दिस इज फाय, दिस अँगल इज बीटा. डायमेन्शन डी नाही कडचं, हे सगळं 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 गरजेचं आहे. सो एक प्रॉब्लेम लिहून घ्या, होमवर्क साठी देतो, आणि दोन्ही प्रॉब्लेम सोडवून उद्या मला आन्सर सांगा. ठीक आहे, म्हणजे सोडवा. आता याच्यामध्ये एक सेंटेन्स, एक शब्द आहे नवीन, तो पण तुमच्या माहितीचा होईल. राईट डाऊन, ऐकताय ना सगळे जण? यस सर. ओके, राईट डाऊन प्रॉब्लेम. हा विचारलेला प्रॉब्लेम आहे पाठीमागं, डिसेंबर 2014 मध्ये. लिहून घ्या, अ लाईन ए बी, बुकलेट मधला प्रॉब्लेम आहे तुमचा. अ लाईन ए बी कॉमा 80 मिलीमीटर लॉंग, 80 मिलीमीटर लॉंग इज इनक्लाइंड ऍट 40 degree to FRP. बोर्ड वरती लिहिले बघा मी, FRP म्हणजेच VP. ठीक आहे, ह्या शब्दासाठी मी तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे. FRP म्हणजेच VP. FRP चा लॉन्ग फॉर्म फ्रंट रेफरन्स प्लेन.
ओके 40 डिग्री टू एफ आर पी एंड इट्स फ्रंट व्यू एंड इट्स फ्रंट व्यू मेक्स एन एंगल ऑफ makes an angle of 60 degree to HRP. HRP means HP. HRP जिथे लिहिले तिथे ब्रॅकेट मध्ये HP द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल परत वाचताना. HRP म्हणजे हॉरिझॉन्टल रेफरन्स plane. Full stop. The end A is in FRP and 14 millimeter above HRP, above HRP. Full stop. Complete the projections. Complete the projections and ठीक आहे पुढचं राहू द्या. ते PRP बरोबर इन्क्लिनेशन विचारलं होतं का नाही. कम्प्लीट द प्रोजेक्शन्स एवढंच घ्या. फुल स्टॉप. दिस प्रॉब्लेम आस्क्ड इन डिसेंबर 2014 फॉर 5 मार्क्स. ठीक आहे तर हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. एकदा समजलं कसं सॉल्व्ह करायचं खूप सोपं आहे. ज्यावेळेला तुम्हाला इझी वाटायला चालू होईल त्यावेळेला थोडेसे पुढचे प्रॉब्लेम घेऊ. थोडेसे कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लिकेटेड म्हणजे व्हरायटी थोडीशी चेंज करू. ठीक आहे कोणाला काही शंका? इफ देर इज नो डाऊट देन आय विल एंड द मीटिंग फॉर टुडे. ओके. Okay, thank you all of you.